मौदा के वेंकटेश शुगर कंपनी बाबदेव की मिल का पानी नाना देवी के खड़के नाले से जीवनदायी करना नदी के पानी को जहरीला बना रहा है, साथ ही भुगबेरिया जल को भी प्रदूषित कर रहा है। यह शुगर मिल से निकलने वाले कचरा युक्त केमिकल युक्त पानी से बहुत सी मछलियां नाले के किनारे मरी हुई बड़ी मात्रा में पड़ी हुई है और आसपास मछली गंद फैली है और गांव के अनेक जानवर बीमार पड़ रहे हैं। इसका असर मानव जीवन पर भी पड़ रहा है। गढ़ ग्राम पंचायत नाना देवी के सरपंच और सदस्य ने इसकी शिकायत करने के बाद भी शुगर कंपनी पानी छोड़ रही है। गढ़ ग्राम पंचायती ने मांग की है कि प्रशासन इस पर ध्यान दे। मी पंकज बेहरे नाना देवी या गाँव का रहवासी असून माझ्या मागे बघू शकता हा नाला शुद्ध पानी वाहणारा नाला होता। इथे शेतकऱ्यांसाठी वापरण्यात येणारा पानी राहत होतं। इथे गाई ढोर काही व्यक्ती इथून पाणी पिऊन आपले काम वगैरे करत होते। आता इथे बघू शकता काळा असा खुट्ट पाणी हा एका खाजगी कंपनीचा पाणी असून त्यांनी आपल्या वेस्टेज पाणी इथे सोडलेलं आहे। या पाण्यामुळे बघू शकता माशा पण मरून गेलेल्या आहेत, काही जनावरांवर पण याचा वाईट परिणाम होऊ शकतो कारण की कारखान्यात असलेला पाणी हा ट्रीटमेंट करून पाठवला जातो। उकलेन ट्रीटमेंट प्लांट राहते किंवा त्याच पाण्याचा वापर ट्रीटमेंट करून कंपनीत वापरतात। जिथे कारखान्यात ऊस निघतो अशा कितीतरी केमिकल असे वापरले जातात ऊस गाडीत करून साखर बनवण्यासाठी, तोच केमिकलचा पाणी जो वेस्टेज आखरीस ट्रीटमेंट होऊन जो निघतो हाच तो पाणी आहे। तरी पण सदर नानादेवी ग्रामपंचायतनी याची दखल घेतली होती 4-5 दिवसाआधी, तर कारखान्यात जाऊन पण भेटले सदर ग्रामपंचायत सदस्य सर्व कार्यकर्ते, त्यांनी सर्व बंद करतो म्हणाले, तरी 3 दिवसानंतरही हा पाणी वाहत आहे। मला असं वाटतं आहे की कारखान्याने याची दखल घेतली नसावी आणि तरी हा पाणी वाहत असं आहे। तर मी विनंती करतो प्रशासनाला, प्रशासनाने पण याची दखल घेतली आहे, मौदा नगर परिषदने भी याची दखल घेतली आहे, कंप्लेंट दिली आहे, तरी पण प्रशासनाने काही कारवाई केलेली नाही। तरी मी विनंती करतो प्रशासनाला की या पाण्याची दखल घेऊन काहीतरी कार्यवाही करावी। पोल्युशन कंट्रोलवाल्यांना ही सदर गोष्ट पोहोचावी, मी प्रशासनाला हीच विनंती करत आहे। माझे नाव लीना पाटील आहे, मी नानादेवी येथे राहते। या दूषित पाण्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो। आम्ही या रस्त्याने जातो तर आम्हाला खूप या पाण्याचा घाण वास येतो आणि गाई गुरांना पण खूप म्हणजे ते पाणी पितात पण त्यांच्या पण पोटामध्ये जाते तर ते पण मरतील, म्हणून प्रशासनाने आमच्याकडे थोडं लक्ष देऊन हा पाणी थांबवण्यात यावा। NBC न्यूज के लिए मौदा से अचल तिजारी की रिपोर्ट।